युद्धामुळे खाद्यतेल महागले, दरवाढ आटोक्यात राहावी यासाठी साठ्यावर मर्यादा आणली आहे केंद्राने. हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जागतिक पातळीवर सोयाबीनचा तुटवडा, मलेशिया आणि इंडोनेशियात पामतेलाचं उत्पादन घटलंय, तर आयातीमध्ये घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात तेलबियांचा तुटवडा आहे. अशा सर्वच कारणांमुळे खाद्यतेलांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका झाल्यानंतर राज्य सरकारनं आता या धोरणाचा फेरविचार सुरू केलाय आणि त्यानुसार गृह विभागानं येत्या 29 जूनपर्यंत धोरणाबाबतच्या हरकती आणि सूचना मागवल्यात. या सूचनांचा विचार करून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणारी तेजस एक्सप्रेस 12 एप्रिलपासून आठवड्यातून 6 दिवस चालवण्यात येणार आहे. जानेवारीपासून ही ट्रेन आठवड्यातून 5 दिवस धावतीये आणि आता ती आठवड्यातले 6 दिवस म्हणजे मंगळवारी सुद्धा धावणार आहे. दर गुरुवारी मात्र ती साप्ताहिक मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीमध्ये देशातल्या घरांची विक्री 9% वाढली. देशातल्या 8 मोठ्या शहरांमध्ये जवळपास 78,000 घरांची विक्री झाली आहे असं नाईट फ्रँक इंडियानं जारी केलेल्या अहवालात म्हटलंय. एसटी विलिनीकरणाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. 3 सदस्यीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळानं स्वीकारला की नाही याची माहिती राज्य सरकारला आज कोर्टात द्यायची आहे. गेल्या सुनावणीमध्ये कोर्टानं दोन्ही पक्षांना खडसावलं होतं. दरम्यान मंत्रिमंडळानं अहवाल स्वीकारला असल्यानं आता कोर्ट काय निर्देश देतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ निवृत्त वाहकांची नियुक्ती करणार आहे आणि राज्यामध्ये एसटी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालकांची भरती करत आहे, तर कंडक्टर्सची सध्या कमतरता जाणवते त्यामुळे निवृत्त झालेल्या कंडक्टर्सना पुन्हा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बस गायब झाल्या प्रकरणात राज्याच्या शिक्षण विभागानं मुंबईतल्या सांताक्रूजच्या पोद्दार स्कूलला नोटीस बजावली आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत सविस्तर खुलासा करावा असं या नोटीशीत नमूद करण्यात आले. निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. पोद्दार शाळेनं झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. पालिका विद्यार्थ्यांना नव्या वर्षामध्ये नवीन गणवेश देणार आहे आणि यासाठी पालिकेनं समितीची नेमणूक केली. यामध्ये ड्रेस डिझायनरचाही समावेश असेल. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि अद्ययावत सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे. विद्यार्थ्यांना नवा आकर्षक गणवेश देण्यात येईल. खालापूर तालुक्यातल्या माणकिवलीमध्ये पहाटे भंगार गोदामाला आग लागली. प्लास्टिक साहित्यामुळे ही आग आणखी भडकली. खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन पथकानं तासाभराच्या आत ही आग आटोक्यात आणली. आगीमध्ये वित्तहानी झाली असली तरी सुदैवानं कोणालाही इजा झालेली नाहीये. पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या काही भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि आज आणि उद्या रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला, पंढरपूर, अक्कलकोट इथं पावसानं जोरदार हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यातल्या शिरवळमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि पावसानं शेतकऱ्यांची धांदल उडवली असली तरी हवेत गारवा निर्माण केलाय. सांगलीमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. उकाड्यानं हैराण झालेल्या सांगलीकरांना पावसानं थोडासा दिलासा मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून सांगलीतलं तापमान देखील 40 अंशांच्या आसपास आहे. नागरिकांसाठी हा पाऊस दिलासादायक असला तरी अवकाळी पावसाचा पिकांना फटका आहे. साताऱ्यातल्या कराड तालुक्यात काही गावात अचानक अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसानं सर्वांचीच तारांबळ उडवली. वादळी वाऱ्यासह पावसानं अनेक भागांना झुडपून काढलं आणि बराच काळ संततधार पाऊस हा सुरू होता. अकोल्यामध्ये मार्चपासून उन्हाचे चटके जाणवतात. राज्यात सर्वाधिक उष्ण शहरामध्ये अकोल्यानं हॅट्रिक मारली आहे. सतत 3 दिवसांपासून शहर तापमानाचा उच्चांक गाठते. अकोल्यामध्ये 3 दिवसांपासून पारा 43 अंशांच्या वर आहे. 2 एप्रिलला 43.5, 3ला 44, तर 4ला 44.1 अंश तापमान होतं आणि हे तापमान या वर्षातलं ऋतूतलं सर्वाधिक तापमान आहे. पुढचे काही दिवस उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे.
राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जळगावमधला पारा चांगलाच तापलाय. सोमवारी शहरात तब्बल 43.8° तापमानाची नोंद झाली आहे आणि कोरड्या हवेमुळे उन्हाचा तडाखा देखील जास्त बसतोय. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी दिसतेय. धुळ्यामध्ये 42° तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. नाशिकची गिरणा नदी कोरडी ठाक पडल्यानं नदीकाठच्या विहिरी आता तळ गाठतात. या भागातल्या प्रमुख नगदी पीक असलेल्या उन्हाळी कांद्याला त्याचा फटका बसतोय. एकीकडे उन्हाचा वाढता तडाखा आणि दुसरीकडे पाणी टंचाई, त्यामुळे खरीपाची पिकं करपू लागली आहेत. तसंच गिरणा नदीला चनकापूर आणि पुनन धरणातून आता शेतीसाठी पाण्याचं आवर्तन सोडावं अशी मागणी होती आहे. पुण्यातले राजगीर नगर शहरामध्ये आनंद नगर इथे पिण्याचं पाणी येत नसल्यानं स्थानिकांची पाण्याअभावी गैरसोय होती. आनंद नगरचा भाग आता नगर परिषदेच्या हद्दीत येतोय आणि तेव्हापासून आनंद नगरमध्ये गेल्या 5 वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. 8-8 दिवस पाणी येत नसल्यानं पाण्यापासून नागरिकांचे मोठे हाल होतात, त्यामुळे नागरिक आक्रमक झालेत. गोंदिया जिल्ह्याच्या सालई टोलामधल्या शेतशिवारात अस्वलानं 2 बहिणींवर हल्ला केला. 20 वर्षाची प्रेमा आणि 17 वर्षाची नेहा भोंडे शेतात मोहफूल वेचण्यासाठी गेल्या होत्या आणि त्यावेळी अस्वलानं त्यांच्यावर हल्ला केला. दोघींवर सध्या उपचार सुरू आहेत. पुणे जिल्ह्याच्या पिंपरखेडमध्ये ग्रामदैवत मुक्ताई देवीचा यात्रोत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्तानं मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली. विविध रंगी विद्युत रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघाला. बैलगाडा शर्यतींचं यावेळी आयोजन केलं होतं. शर्यतीसाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमींनी घाटात गर्दी केलेली. येवला तालुक्यातल्या देशमानेच्या कपालेश्वर आणि खंडेराव महाराज यात्रा संपन्न झाली. 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि 2 वर्षानंतर मोठ्या उत्साहात गावकऱ्यांनी यात्रोत्सव साजरा केला. यावेळी कपालेश्वर आणि खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या हिवरे कुंभार इथं मंजन बाबा आणि श्री काळभैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सुरू झाला. यात्रा उत्सवानिमित्तानं गावात काठी पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बैलगाडा शर्यती, लोकनाट्य, तमाशा आणि कुस्त्यांचा आखाडाही कार्यक्रमात रंगत आणली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. 3.5 पीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावर रामनवमीपासून चैत्रोत्सव सुरू होतोय. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या वतीनं चैत्रोत्सव यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेच्या काळात मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं राहणार आहे आणि ही यात्रा 10 ते 16 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लवकरच महत्वाची बैठक बोलावलेली आहे. एप्रिलमध्ये मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीय. विधानसभा अध्यक्ष, रिक्त मंत्रिपदं, खाते बदलाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती कळतीय. एकूणच काही मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल होण्याची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. राहुल गांधी राज्यातल्या काँग्रेस आमदारांची भेट घेणार आहेत. आमदारांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांनी सांगितलं. राज्यातल्या 18 काँग्रेस आमदारांनी काल वेणुगोपाल आणि खरगे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. बोगस गुंठेवारी दस्त नोंदणीचं रॅकेट पुण्यामध्ये उघड झालंय. झी24 तासनं सगळ्यात आधी या गुंठेवारी दस्त नोंदणी रॅकेटला वाचा फोडली होती. त्यानंतर चौकशी झाली आणि यामध्ये अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं तब्बल 10,000 बोगस दस्त नोंदणी झाल्याचं उघड झालंय. या दस्त नोंदणीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. राज्यातल्या दुय्यम निबंधक कार्यालयातल्या 44 अधिकाऱ्यांवर नोंदणी महानिरीक्षक श्रावण हरडीकर यांनी निलंबन आणि विभागीय चौकशीची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बनावट नावं वापरून व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दापोडीचे व्यापारी विक्टर जॉन पीटर यांच्या दुकानातून 11 लाखांहून अधिक किमतीचं सामान त्यांनी चोरले. परराज्यातले व्यापारी असल्याचं सांगून टोळी फसवणूक करायची. पोलिसांनी 4 जणांना अटक करून एकूण 16 लाख रुपयांचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकच्या देवळा शहरात जुगार अड्ड्यांनी खुले आम उच्छाद मांडला. शेतकरी, शेतमजुरांसह तरुण वर्ग जुगार अड्ड्यांवर वळतात. तसंच नागरी वसाहती, शाळा परिसरामध्ये सर्रासपणे अड्डे सुरू आहेत आणि या अड्ड्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून जुगार अड्ड्यांना पायबंद घालण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.
बेकायदेशीर ताडी विक्री प्रकरणामध्ये भोर तालुक्यातल्या नांदगावमध्ये कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 11 कॅन ताडी जप्त केली. या प्रकरणामध्ये हनुमंत पामाले यांच्यावर गुन्हा दाखल केला. बेकायदा ताडी विक्रीची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर त्यांनी छापा टाकला. जालन्यातल्या दाभाडीमध्ये चोरट्यांनी 2 लाखांच्या रोख रकमेसह 6 लाखांचे दागिने चोरले. सय्यद लतीफ सय्यद जिलानी हे झोपलेले असताना चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना कड्या लावून कपाटात असलेली रक्कम आणि दागिने चोरून नेले. या प्रकरणामध्ये बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. देशसेवा करून नवी मुंबईमध्ये परतलेले निवृत्त जवान कृष्णा वायकर यांचं जल्लोषात स्वागत केलं. जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोपरखैरणमध्ये सुनील केंद्रे युवा मंच आणि नवी मुंबई भाजपनं त्यांचा सत्कार केला. यावेळी वाशी ते कोपरखैरणे बाईक रॅली ढोलवादन लेझिम पथक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. भारताचे नेपाळमधले राजदूत विनय क्वात्रा यांची परराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली. भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1988 तुकडीचे असलेल्या क्वात्रा यांना परराष्ट्र सेवेतील 32 वर्षांचा अनुभव आहे. क्वात्रांनी यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं समन्स बजावले. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप आहे. सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना आज न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. ईशान खट्टर आणि अनन्य पांडे यांच्याकडे बॉलिवूडची नवं हॉट कपल म्हणून पाहिलं जात आहे. मात्र आता या दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगते. ईशान आणि अनन्य पांडे जवळपास 3 वर्ष एकत्र होते. अनेक पार्टी फंक्शनमध्ये ते एकत्र जायचे. आता ब्रेकअप झालं असलं तरी या दोघांमधलं मैत्रीचं नातं कायम राहणार आहे. आपल्या दमदार अभिनयानं मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यानं. निळू फुलेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसाद ओकनं या सिनेमाची घोषणा केली आहे. तब्बल 59 वर्षांनी साताऱ्यामध्ये आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेत 36 जिल्ह्यातल्या 45 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये 900 मल्लांचा समावेश असणार आहे. छत्रपती शाहू क्रीडा संकुल या ठिकाणी ही स्पर्धा होतीये आणि तब्बल 50,000 प्रेक्षक बसतील एवढी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. 9 तारखेला महाराष्ट्र केसरी ठरणार आहे. कोल्हापूरमधल्या गडहिंग्लजमध्ये थरारक अशी डर्ट ट्रॅक ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आणि या स्पर्धेत पुण्याचा पिंकेश ठक्कर बेस्ट रायडर ठरला. गडहिंग्लज तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतले ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातली लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. लखनौनं 12 रन्सनं विजय मिळवला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली होती. मात्र लखनौनं दिलेलं 170 रन्सचं आव्हान हैदराबादला गाठता आलं नाही. लखनौच्या गोलंदाजांनी मोठी मेहनत घेतली. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आज आमनेसामन्यातील बंगळुरूला पंजाब किंग्सनं पराभूत केलं होतं. तर दुसरीकडे राजस्थाननं सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स विरुद्धचे 2 सामने जिंकले त्यामुळे या मॅचमध्ये कोण जिंकणार याकडे लक्ष राहील.